यानंतर मी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय पवार साहेब, ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप याचं संशोधन करून ते मूर्त स्वरूपात आणणाऱ्या खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे, माझे मित्र श्री विवेक सावंत, श्री हेमंत टकले सर, ज्यांनी शेतीविषयक फेलोशिप्स आणि फेलोज निवडण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमाची आखणी करणाऱ्या ज्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य निलेश नलावडे आणि त्याचप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात मला वाटतं तुमचं काम खूप कठीण असेल. इतक्या लोकांचं सगळं वाचायचं आणि त्यातनं परत निवड करायची, 9-10 फरक करायचा, पण हे सगळं काम साध्य करणाऱ्या जी समिती, ती समिती आणि त्या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन रेंडे सर, इथे सभागृहात खूप महनीय व्यक्ती उपस्थित आहेत. मंत्री महाशय आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, समाजातल्या विविध क्षेत्रातली मान्यवर व्यक्ती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्यांच्यासाठी आपण इथे जमलो आहोत ते शरद पवार इन्स्पायर फेलोज आणि त्यांचे आप्तेष्ट. सर्वप्रथम पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त आणि अर्थातच मगाशी सुप्रियाताई जसं म्हणाले की याच्यामध्ये आपण काही पूजा अर्चा धार्मिक असं नाही, पण मला वाटतं हा एक नवीन प्रकारची सुरुवात आहे की आपण साहेबांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी जमलो आहोत, त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनाच आवडणारं कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून काही कार्यक्रम सुरू केलेले आहेत, त्याची आज सुरुवात आहे. आणि या सुरुवातीतनं म्हणजे आज 90 फेलोज, पुढे शिक्षण क्षेत्राचं निवड झाल्यानंतर आणखीन 20 फेलोज, म्हणजे आपल्याला दरवर्षी साधारणपणे 90, कालांतरने ते वाढतील तर कदाचित 100-125 इतके चंद्रसूर्य आपण निर्माण करणार आहोत शरद पवार साहेबांच्या प्रेरणेतून. आणि माझी खात्री आहे सर की आज तुम्ही सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा पाहतायत, पण तुम्ही असले सुद्धा सहस्त्रचंद्र झालेले बघाल. आणि मला वाटतं माझी अशी पण खात्री आहे की त्यांना बघून आपल्याला अधिक जास्त आनंद होईल आकाशातलं चंद्र बघण्यापेक्षा. आणि त्याच निमित्ताने मी थोडंसं विवेचन आपल्यापुढे मांडणार आहे. आता याच्या 3 ज्या व्हर्टिकल्स सांगितल्या मगाशी सुप्रतनेने, प्रत्येक व्हर्टिकलची आपल्याला एक सविस्तर माहिती दिली गेली. शेती अर्थात सगळ्यात महत्त्वाचं, साहित्य आणि शिक्षण. आणि मला वाटतं या तिघांचा एक असा अनन्य संबंध आहे आणि म्हणून
माझी अशी सूचना राहील आणि मी सुप्रियांची त्याविषयी मागे बोललो पण आहे की हे प्रत्येक व्हर्टिकल जसंजसं पुढे जाईल त्यांच्या फेलोशिपचा कार्यक्रम तर त्यांच्यामध्ये थोडंसं असं काय म्हणतात त्याला क्रॉस कनेक्शन एक्सचेंज अशा प्रकारची आपण व्यवस्था करूया आणि तसं केल्याने एक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात एक प्रकारचं म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा संपूर्ण प्रकारची क्षमता निर्माण होण्यात त्याच्यामधनं खूप खूप मदत मिळू शकेल आणि केवळ म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हणून सांगतो की मगाशी आपण ऑगमेंटेड रियालिटीचं ॲप बघितलं सावंत सरांनी पण त्याचा उल्लेख केला आता आपण शेतीवर भर देतो कारण म्हणजे फार जुन्या काळापासनं भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती आता एकूण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं कॉन्ट्रिब्युशन तसं रिलेटिव्हली कमी झालेलं आहे प्रश्न असा आहे की भारताची लोकसंख्येचा एक फार मोठा भाग माझ्याकडे आकडे ते 10 वर्षापूर्वीचे आहेत 2011 नंतरचे नाही आहेत पण तोपर्यंत तरी 2/3 लोकसंख्या ग्रामीण भागात होती महाराष्ट्रात मला वाटतं 50-55% आसपास असेल आणि अर्थात शहरीकरण चालू आहे त्यामुळे ग्रामीण भागात लोकसंख्या तुलनेने थोडी कमी झाली असेल पण तरी 50%पेक्षा थोडी जास्तच लोकसंख्या ग्रामीण भागात राहते हे मला वाटतं ज्या नवीन सेन्ससचे आकडे येतील तेव्हा पण दिसेल असं मला वाटतं आणि त्याचा काही प्रश्न नाही आहे 50%च्या वर असलं खाली असलं तो महत्त्वाचा मुद्दा नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं उत्पन्न दरडोई उत्पन्न म्हणा किंवा दर कुटुंबामागे उत्पन्न म्हणा हे शहरी भागातल्या लोकसंख्येच्या त्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्या केवळ अर्ध आहे जस्ट हाफ आणि म्हणून सगळीकडे आपले प्रयत्न असतात शेतीतनं उत्पन्न जर वाढलं तर त्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लागेल आणि अर्थातच देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लागेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न चालू आहेत आणि पवारसाहेबांनी अर्थात त्याच्यासाठी फार आधीपासून पुढाकार घेतला बारामतीबद्दल आपण सगळ्यांना माहीत आहे पण आता या शेतीविषयक या इन्स्पायर फेलोशिप्स आहेत याच्यामध्ये म्हणजे त्यांची सुरुवात त्या बूट कॅम्प बारामतीला जो होणार आहे तिथून होणार आहे आणि प्रत्येक जण आपापली फेलोशिप सुरू करताना त्यांच्या मनात काही कल्पना आहेत संकल्पना आहेत त्यांना एक मेंटरची जोड दिली गेलेली आहे आणि या फेलोशिपच्या कालावधीत ते त्यांच्या मनात जी काही संकल्पना आहे त्या दृष्टीने ते काय नवीन करू शकतात त्या दृष्टीने एखादं नवीन पीक त्याला तंत्रज्ञानाची जोड त्यातला मार्केटिंगची व्यवस्था त्याच्या मूल्यवर्धनाची व्यवस्था ह्या अनेक गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने जर असं एक एक गोष्ट करून दाखवली आणि त्याचबरोबर त्याला शिक्षणाची जोड मिळाली जसं सावंत सर म्हणाले की कुणी एक शिक्षक अधिक मेंटर आला आणि हे करताना परिसरातली मुलं शाळेतली मुलं घेऊन त्यांना जोडीस घेतलं आपल्याला संशोधन करायचं आहे तंत्रज्ञान राबवायचं आहे म्हणजे केवळ म्हणजे तंत्रज्ञ म्हणून रोबो निर्माण करायचे नाही आहेत आपल्याला आपल्याला तंत्रज्ञ म्हणून माणसं निर्माण करायची आहेत आणि माणसं घडवायची म्हणजे त्यांच्यात म्हणजे एक जी ह्युमन सेन्सिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ती काही साहित्याशिवाय शक्य नाही
त्यामुळे असं हे जे क्रॉस कनेक्शन, क्रॉस फर्टिलायझेशन ऑफ आयडियाज ज्याला आपण म्हणतो, तसं जर झालं तर कल्पना करा की हे 80 शेतीमधले तज्ज्ञ शेतीमध्ये तर बरंच काही करतीलच, पण त्याचबरोबर कोणास्टॉक, जसं आता आपण एक ॲप बघितलं ऑगमेंटेड रियालिटीचा, तसाच एक शेतीसाठी उत्कृष्ट असा आर्टिफिशियली इंटेलिजंट रोबो तयार करू शकतील. आणखीन पुढे जर झालं तर शेतीत अशा प्रकारच्या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीजचा उपयोग करता करता ग्रामीण भागातसुद्धा उद्योजकता सुरू होऊ शकते. मॅन्युफॅक्चरिंग आता कुठेही होऊ शकतं, शहरातल्या गोठ्याच्या बाजूच्या खोलीतसुद्धा होऊ शकतं. आणि तशा प्रकारची जर तयारी झाली, तशा प्रकारच्या फेलोजनी आणि आसपासच्या विद्यार्थी आणि शिक्षक मंडळींनी जर तयारी केली, तर आता या ज्ञानयुगामध्ये जास्त संधी कुठे आहेत, ग्रामीण भागात का शहरी भागात? तर आज तुम्ही सगळ्यांना विचारलं, सगळ्यांचे अनुभव गोळा केले, तर सगळेजण म्हणतात शहरी भागात जास्त संधी आहेत. ही माझ्या मते म्हणजे उद्योगकालीन युगाची, उद्योग युगाच्या संकल्पनेवर आधारित हे सगळं आधारित आहे. पण ज्ञानयुगातल्या संकल्पनांच्या दृष्टीने जर बघितलं तर शेतीविषयक ग्रामीण भागात जास्त संधी आहेत. सर्व्हिस सेक्टर, जो आजकाल आर्थिक क्रांतीचा प्रमुख अंग आहे, त्याच्यामध्ये जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची तयारी केली आपण, त्यांना तसं सक्षम केलं, तर त्याचं असं काही कारण नाही की शहरी क्षेत्रात सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहे आणि ग्रामीण भागात कमी आहे. ग्रामीण भागात जर जास्त मुलं आहेत, मुलं मुली आहेत, आणि त्यांना जर आपण तितकं सक्षम केलं, तर माझ्या मते ग्रामीण भागात या अपॉर्च्युनिटीज जास्त नाही, म्हणजे एकूण अर्थक्रांतीच्या दृष्टीने जास्त अपॉर्च्युनिटीज असतील. आता उरलं मॅन्युफॅक्चरिंग. 3D प्रिंटिंगच्या युगामध्ये, डेटा ट्रान्सफरच्या युगामध्ये, मगाशी म्हटलं तसं ग्रामीण भागातसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग बऱ्याच प्रमाणात होऊ शकतं. तर या विवेचनानंतर जर तुम्ही तुलना केली ग्रामीण भाग आणि शहरी भाग, शहरी भागामध्ये शेतीसाठी आता आजकाल व्हर्टिकल फार्मिंग वगैरेसुद्धा आलं आहे, पण मला असं वाटतं की ग्रामीण भागात मॅन्युफॅक्चरिंगसाठी जितक्या जास्त अपॉर्च्युनिटीज आपण निर्माण करू शकतो, त्या मला वाटतं शहरी भागात शेतीच्या संबंधात ज्या अधिक अपॉर्च्युनिटीज निर्माण करता येईल, त्याच्यापेक्षा त्यांचं महत्त्व किंवा त्यांचा इम्पॅक्ट कितीतरी जास्त असेल. आणि म्हणून जर अशी एकूण तुलना केली आणि शिक्षणाची व्यवस्था आणि मनुष्य मानव घडवण्याची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे केली, तर माझं असं हल्ली ठाम मत झालं आहे की ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा अधिक संधी आहेत, फक्त आपल्याला त्या माहीत नाही आहे, आपण त्यांचा उपयोग करत नाही आहे. आणि एकदा त्या अनुषंगाने जर आपली पावलं पुढे पडायला लागली, तर मग ग्रामीण भागातले भागातलं दरडोई उत्पन्न शहरी भागातल्या दरडोई उत्पन्नाच्या, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जरी नाही तरी त्या स्तरावर का येऊ नये? आणि तसं जर झालं तर भारताची एकूण अर्थव्यवस्था कितीतरी पटीने वाढेल, आणि ग्रामीण म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भागातली ही जी दरी आहे तो पण एक फार मोठा प्रश्न आहे. केवळ आर्थिक क्रांती होऊन उपयोग नाही, त्याच्यामध्ये विषमता नसावी, समता असावी, आणि ती समता आपोआप प्रस्थापित होईल. आणि मला वाटतं की शरद पवार इन्स्पायर फेलोशिप्सचं हेच खरं महत्त्व आहे, की इथे आपण शेतीविषयक तरुणांना आकर्षित करून त्याच्यात नवीन नवीन संकल्पना राबवण्यासाठी म्हणून प्रोत्साहित करतो आहोत, त्याच्याबरोबर त्याला शिक्षणाची आणि ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो, एकूण साहित्य त्याचा भाग आहे, पण एकूणच ह्युमॅनिटीजच्या बाबतीत सर्वजण
जाणकार असले पाहिजेत, सक्षम असले पाहिजेत, सेन्सिटिव्ह असले पाहिजेत. आणि याची जर जोड दिली आणि दरवर्षी अशा प्रकारची 100-150 तरुण मंडळी निर्माण झाली तर केवढी मोठी क्रांती घडू शकेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि म्हणून म्हणजे टू यंग फेलोज, आपल्या सर्वांना मला असं सांगायचं आहे की केवळ याच्या म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेतनं तुमची निवड झाली आणि अर्थातच आमच्या तुमच्यापुढे प्रत्येकापुढे काही ना काही स्वप्न तुम्ही रंगवली असणार की या फेलोशिपच्या कालावधीत तुम्ही काय काय करणार आणि त्याच अनुषंगाने पुढे जा. पण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे आणि जे काही कराल ते केवळ फेलोशिपच्या कालावधीमध्ये मी तेवढं केलं आणि फेलोशिप संपली त्याचा कालावधी संपला की मी तर बंद पडला तर मी काहीतरी दुसरं शोधतो असं होता कामा नये. आपण सगळीकडे सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी करतो. सस्टेनेबिलिटीचा आपल्या दृष्टीने सर्वात मोठा अर्थ माझ्या दृष्टीने की आपण जे काही करू त्याच्यात प्रत्येक गोष्टीतनं काही थोडीशी संपत्ती निर्माण झाली पाहिजे. आजच्यापेक्षा आपण केलेल्या कामामुळे उद्याची परिस्थिती अधिक चांगली असली पाहिजे आणि त्याचं एक रेव्हेन्यू मॉडेल पण असलं पाहिजे की ज्या योगे हे काम सततपणे चालू राहील. म्हणजे तुमच्या आयुष्यात तर चालूच राहिलं पाहिजे पण तुमच्या नंतरसुद्धा चालू राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं काम चालू असताना तुमच्या आसपासची जी मित्रमंडळी असतील त्यांनी पण असं काम सुरू करून ते पण त्याच पद्धतीने जर पुढे गेलं तर म्हणजे सस्टेनेबिलिटीचा केवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो याची कल्पना तुम्ही स्वतः करू शकता. आणि आता मला असं वाटतं की म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून ती सक्षमता निर्माण झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण कामाला लागलं की त्याच्यातनं मगाशी म्हटलं मी संपत्ती निर्माण झाली पाहिजे ते आहेच आहे पण त्याच्याचबरोबर त्याच्यातनं मूल्य निर्माण झाली पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण वेल्थ ॲडिशन एक गोष्ट झाली, व्हॅल्यू ॲडिशन ही त्याच्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे आणि या दोन्ही गोष्टी त्यातनं निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्याच पाहिजेत, त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींच्या आयुष्यात पण निर्माण झाल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारची जर एक क्रांती पुढे नेली तर मला वाटतं म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या वयाचे व्हाल, मी अजून मला स्वतःला फार मोठं समजत नाही पण तुम्हाला तोपर्यंत एक लक्षात आलं पाहिजे की तेव्हा असं वाटतं कामा नाही की अरे हे करायचं राहून गेलं किंवा म्हणजे इतकं मी केलं पण मला आणखीन काहीतरी करता आलं पाहिजे होतं. आणि माझ्या मते एक्सलन्सचा हाच अर्थ, उत्कृष्टता म्हणजे यू डू द बेस्ट दॅट इज पॉसिबल. आणि त्या अनुषंगाने जर आपण पुढे गेला तर मला वाटतं पवारसाहेबांनी जसं आपल्या आयुष्यामध्ये एवढी मोठी क्रांती घडवली, पवारसाहेबांचं चरित्र आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे राजकारणात तर ते खूप मोठे आहेतच आहेत पण त्याही व्यतिरिक्त आपल्या आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप विचार केलेला आहे त्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचा अर्थ पवारसाहेबांच्या आयुष्यातनं तुम्ही आयुष्याकडे बघून तुम्ही इन्स्पिरेशन घ्यावं आणि पवारसाहेबांच्यासारखं बनून दाखवावं.
आणि पवार साहेबांना त्याने सगळ्यात जास्त आनंद होईल. आणि मला वाटतं सुप्रिया ते शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचं सगळ्यात मोठं फलित पण तेच असावं. सो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे थोडा वेळ बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद.